बाबतीत लोकांना झटपट निर्णय हवे असतात, अजित पवार यांचं हे वक्तव्य. आंदोलन उपोषण का करावे लागतात असं काही जण बोलतात. आरक्षणासाठीच्या जरांगींच्या भूमिकेवरून अजित पवार यांचं हे भाष्य. तर सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे म्हणाले होते आणि अजित पवारांचं हे वक्तव्य आपण पाहतोय. काही बाबतीमध्ये शेवटी लोकांना झटपट निर्णय हवे असतात, ते म्हणतात एवढा वेळ का लावतात, इतका काही त्रास त्या ठिकाणी आम्हाला घ्यावा लागतो, आंदोलन का करावे लागतात, उपोषण का करावं लागतं, मोर्चे का काढावे लागतात, तो आरक्षण कायद्याच्या नियमांच्या चौकटीमध्ये कसा बसेल, हाही प्रयत्न पहिल्यांदी पण केला होता, दुसऱ्यांनी देवेंद्रजींनी पण केला, परंतु त्याच्यामध्ये देखील तुमच्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलं असेल की बाबा त्याच्यात तर हायकोर्टाने मान्य केलं पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पारा, बिल काढा, तुम्हाला त्यातलं बरेच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी, त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं, आता आहेत तुम्ही बी सांगावं, आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं. आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी, हे बी पारित.